हाय फ्रेंड्स, मी नंदिनी चौधरी. आज आपण लसणाचं असं बारीक पूड कसं करायचं हे पाहूया. लसूण उन्हा 2 दिवस वाळवून घेतले. आता हे आपण मिक्सरला घालूया. वरचं साल काढलं नसलं तरी चालतो, मिक्सरला खूप छान बारीक होतो. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. हे पाहता हे आपलं लसूण मिक्सरला फिरवून झालं. असं काही खूप बारीक करायला पाहिजे असं नाही, कारण आपण उन्हात वाळल्यानंतर परत मिक्सरला फिरून फोड करून ठेवायचं. हे काही आता हे बघा, हे साल आहे, साली सकट वाळवा. फक्त स्टीलच्या डायरेक्ट भांड्यात ठेवू नका, प्लॅस्टिकच्या कागदावरच घाला. काय झालं, मी स्टीलच्या भांड्यात स्टीलच्या ताटात वाळायला ठेवले तर ते ताटाला सगळं चिटकलेलं, तर प्लॅस्टिकच्या कागदावरच पसरून उन्हात ठेवा. साली सकट करा, काही होत नाही. आता हे आपण लसूण 2 दिवसात उन्हात वाळवले. कडक ऊन असलं की 2 दिवस ते 4 दिवस लागतं. आता आपण हे मिक्सरला फिरून पूड करून ठेवूया. हे बघा एकदम छान वाळलं. आता आपण हे मिक्सरला फिरवूया आणि पूड करूया. हे पाहता आपण हे मिक्सरला फिरवलं. हे बघा एकदम बारीक झालं, चाळायला पण लागत नाहीये, एकदम बारीक मस्त झालं. ही लसणाचे पूड करून ठेवा, 1 वर्ष तरी काही होत नाहीये. तुम्ही फ्रीजरला पण ठेवू शकताय किंवा एखाद्या पॅकिंग बॉटलमध्ये भरून ठेवा, कारण ते उन्हात छान वाळल्यामुळे खराब होत नाही.